तुम्ही मुलांना हवामानाबद्दल शिकण्यासाठी म्हणून एका बरणीमध्ये पाऊस तयार करू शकता. तुम्हाला एक काचेची बरणी, एक थाळी, पाणी आणि बर्फ लागेल. पाणी वाफ येईपर्यंत गरम करा. ते पाणी बरणीत ओता आणि त्यावर थाळी ठेवा. थोडे सेकंद थांबून मूल त्या थाळीवर बर्फ ठेवेल. नंतर ते पाहू शकेल काय होते. तुम्ही समजावून सांगू शकता की पाणी गरम हवेत वर गेले आणि जसे त्या गार थाळीला थडकले तसे त्याचे थेंब बनले आणि खाली आले. मग तुम्ही म्हणू शकता, अशा पद्धतीने पाऊस तयार होतो. हवेतील पाण्यापासून ढग बनतात आणि ते पुन्हा पाऊस थेंबाच्या रूपात खाली येतात. हा उपक्रम मुलांना पाऊस कुठून येतो समजण्यास मदत करेल.